नमस्कार, मी सतीश जोशी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आज आपल्याला ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद इत्यादी अनेक पॅथी माहिती असतात, परंतु त्यातली सर्वात जी महत्वाची आणि आपल्या भारतीय परंपरेतली जुनी जी नॅचरोपॅथी म्हणजे निसर्गोपचार ही पॅथी मात्र आपल्याला माहिती नसते आणि तिथेच आपले आरोग्याचे सर्व गणित चुकत जाते। आज रोग झाल्यावरती अनेक प्रकारची औषधे आपण घेतो, परंतु एक लक्षात ठेवा की आपलं शरीर हे एक निसर्ग आहे आणि ह्या निसर्गाला सर्व नैसर्गिक गोष्टीच मान्य होतात। त्याच्यामुळे आपण जी काही औषधं, गोळ्या, इंजेक्शन घेतो त्याचा आपल्या शरीरावरती काहीही परिणाम होत नाही। आपण डॉक्टरचे खिसे भरण्याकरता आणि आपण कमावलेला पैसा हा खर्च करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची टॉनिक औषधं घेत असतो, परंतु शरीराला ते मान्य होत नाही। आज जी काही तुम्ही टॉनिक कृत्रिमरित्या बनवलेली घेताय त्यातला 90% भाग हा शरीर फेकून देतं, कारण तो ऍक्सेप्टच केला जात नाही। त्याचं आपण एक साधं उदाहरण तुम्हाला देतो की आता बँक ऑफ इंडियामध्ये जर का मी स्टेट बँकेचा चेक घेऊन गेलो, बेरर चेक, आणि त्यांना सांगितलं की साहेब मला पैसे हवेत, तर मला मिळतील का? ते सांगणार की हा बँक ऑफ इंडियाचा चेक आहे, आमच्या स्टेट बँकेमध्ये हा ऍक्सेप्ट केला जाणार नाही। तसंच ज्या कृत्रिम गोष्टी आहेत, अनैसर्गिक गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विषारी केमिकल्स घातलेली आहेत, अशा प्रकारची गोळ्या औषधं ही आपल्या शरीराला मान्य केली जात नाहीत आणि त्याचा आपल्या शरीरावरती काहीही परिणाम होत नाही। याचा अर्थ ॲलोपॅथी म्हणजे बोगस आहे किंवा तिचा उपयोग करू नये असं काही नाहीये, परंतु इमर्जन्सीमध्ये ॲलोपॅथीला पर्याय नाहीये। जर का एखाद्याच्या हृदयात काही ब्लॉकेजेस असतील तर त्याला बायपास सर्जरी करणं हे गरजेचं ठरू शकतं काही वेळेला, परंतु इथे आम्ही निसर्गोपचारात असं म्हणतो की रोग झाल्यावरती उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये याची जर का तुम्ही खबरदारी घेतलीत तर ते केव्हाही हितावह आहे। आता बायपासचा विषय निघालाय तर याला निसर्गोपचारात अनेक उपाय आहेत, परंतु एक अत्यंत साधा, सरळ, सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे जवस। आज जवसाचं तेल किंवा जवसाची चटणी किंवा नुसतं जवस हे जर का तुम्ही खाल्लं तर तुमचे हार्ट ब्लॉकेजेस आपोआप दूर होतात, आणि जर का तरुण वयातच रोजच्या रोज जवस खाण्याची तुम्ही सवय ठेवलीत तर तुमच्या शरीरात, हृदयात हार्ट ब्लॉकेजेस होणारच नाहीत, त्याच्यामुळे मग बायपास सर्जरी आणि इतर गोष्टी करायची तुम्हाला गरज पडणार नाही। अशा प्रकारे निसर्गोपचारामध्ये अनेक प्रकारच्या सोप्या पद्धती आहेत की ज्या आपल्याला माहिती नाहीयेत आणि ज्या माहिती करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे। आज आपण जर का निसर्गाच्या नियमाप्रमाणे राहिलो तर आपण निरोगी आणि दीर्घायुषी राहू शकतो। आज याचं जर का उदाहरण बघायचं झालं तर पाड्यावरचे लोक आहेत किंवा आदिवासी लोक आहेत हे दीर्घायुषी असतात आणि ते संपूर्णपणे निरोगी असतात। वयाच्या 100व्या वर्षापर्यंत सुद्धा त्यांचं आरोग्य उत्तम असतं, त्यांचा एकही दात पडलेला नसतो किंवा त्यांना काही त्रास झालेला नसतो, कारण आपण जे टॉक्सिन्सयुक्त आहार घेतो तशा प्रकारचा आहार ते घेत नाहीत। आणि हे घेऊन सुद्धा आता अशा प्रकारचा आहार घेणं किंवा आदिवासींसारखं राहणं हे आपल्याला शक्य नाही, हे मला पूर्णपणे माहिती आहे, परंतु शक्य तितकं आपण जर का नैसर्गिक आहार घेतला तर आपल्याला कुठल्याही प्रकारची व्याधी होण्याची शक्यता नाहीये। आणि निसर्गोपचारामध्ये असे अनेक उपाय आहेत की जे तुम्हाला अत्यंत कमी पैशात किंवा खरं तर बिन पैशामध्ये चांगल्या प्रकारे निरोगी राखू शकतात। आज तुम्हाला जर का विचारलं की आपल्या शरीरातला सर्वात महत्वाचा अवयव कुठला, तर प्रत्येक जण कोणी म्हणेल आपला मेंदू हा महत्वाचा अवयव आहे, कोणी म्हणेल हृदय हा महत्वाचा अवयव आहे, कोणी म्हणेल फुफ्फुस हा महत्वाचा अवयव आहे, अशा प्रकारे वेगवेगळी उत्तरं आपल्याला येतील। परंतु शरीर विज्ञानाच्या दृष्टीने आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव
म्हणजे आपलं यकृत, ज्याला इंग्लिशमध्ये लिव्हर असं म्हणतात. आता यकृत का महत्वाचं आहे, याचं साधं कारण असं आहे की आपल्या प्रत्येक इंद्रियांना किंवा तिथल्या पेशी, आज आपलं शरीर जे निसर्ग आहे असं मी म्हणतोय, त्याचं कारण एकच आहे की आपलं शरीर हे जरी हाडामासाचं चरबीचं बनलेलं असलं तरी ते सर्व कशाचं बनलंय, ते सर्व अत्यंत सूक्ष्म आणि सूक्ष्मतम पेशींचं बनलेलं आहे. म्हणजेच करोडो पेशींचा संच म्हणजे आपलं शरीर आहे. आणि ह्या पेशींना निसर्गाने वेगवेगळी कामं दिलेली आहेत, आणि ती कामं जर का त्या पेशी नियमितपणे करत राहिल्या तर आपण आरोग्य संपन्न राहतो. आता ह्या पेशींना कामं करण्यासाठी जी काही एन्झाईम्स लागतात किंवा मराठीमध्ये विकरे म्हणतात त्यांना, ही एन्झाईम्स निर्मितीचं काम लिव्हर करते. म्हणजे मेंदूला काम करण्याकरता, योग्य निर्णय घेण्याकरता जी काही ग्लुकोज किंवा एन्झाईम्स लागतात ही लिव्हर तयार करते. ती जर का लिव्हरनी तयार केली नाहीत तर मेंदूचा काही उपयोग नाही, त्याला कुठलाही निर्णय घेता येणार नाही. अशा करता हे आपलं यकृत जे आहे हे अतिशय महत्वाचं आहे. यकृत इतके बलवान असते की 80% यकृत खराब झाले तरी सुद्धा ते चांगल्या प्रकारे कार्यक्षम राहू शकते. यकृत हे असा एकमेव शरीरातला अवयव आहे की जो स्वतःची निर्मिती स्वतःच करू शकतो. म्हणजे असं की आपला जर का बोट तुटलं, पाय तुटला, तर पुन्हा आपलं बोट आणि पाय हे तयार होऊ शकत नाही. परंतु जर का लिव्हरचं ऑपरेशन करायला लागलं आणि काही लिव्हर कापली गेली तरी सुद्धा कालांतराने ही लिव्हर स्वतःचीच स्वतः निर्मिती करते, इतकी तिच्यामध्ये ताकद आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे उत्तम आरोग्यसंपन्न आणि निरोगी लिव्हर जर असेल तर ती 10,000 जास्त एन्झाईम्स किंवा विकरे तयार करते. आता कल्पना करा, 15 सेंटीमीटर हा लिव्हरचा आकार असतो, पण तिची ताकद किती प्रचंड आहे. 10,000 एन्झाईम्स आपण कल्पनाही करू शकत नाही. तेव्हा अशी ही लिव्हर अत्यंत कार्यक्षम आणि बलशाली ठेवणं हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत हिताचं आहे. आणि ह्याच्याकरता निसर्गोपचारामध्ये अतिशय सोपा आणि अक्षरशः बिन पैशाचा प्रयोग आहे जो आज मी तुम्हाला सांगतोय. हा प्रयोग साधारणपणे दिवसातून 3 वेळा करावा असं मी रेकमेंड करतोय, परंतु वेळेअभावी जर काही शक्य नसेल तर 2 वेळेला करा. 2 वेळेला सुद्धा जमलं नाही तर एकदा करा, परंतु हा प्रयोग नियमितपणे करा आणि तुमचा तुम्हीच अनुभव घ्या. आज माझ्याकडे लिव्हर डॅमेज झालेले किंवा लिव्हर फॅटी लिव्हर आहे, लिव्हरचे अनेक प्रॉब्लेम असलेले अनेक रुग्ण आले होते, आणि त्यांना जेव्हा मी हा प्रयोग करायला सांगितला त्याच्यानंतर सर्वांनी मला येऊन सांगितलं की आता आमचे हे सर्व लिव्हरचे प्रॉब्लेम गेलेले आहेत, आमची लिव्हर आता नॉर्मल झालेली आहे आणि आम्हाला खूप छान वाटतंय. आज आपल्याला जे काही वेगवेगळे विकार असतात हे विकार असतात की आपल्या त्या पेशी त्यांना लागणारी जी काही मूल्य असतात ती निर्मिती करू शकत नाहीत. आता गुडघेदुखी आहे, या गुडघेदुखीमध्ये आपल्या ज्या काही पेशी आहेत त्यांचं काम असतं की वंगण तयार करायचं, पण ते वंगण तयार करू शकत नाहीत. आज लिव्हर जर का तुमची स्ट्रॉंग झाली तर या पेशींना वंगण तयार करण्याकरता लागणारी एन्झाईम्स ही लिव्हरकडनं दिली जातात. त्याच्यामुळे काही रुग्णांनी मला सांगितलं की हा प्रयोग केल्यानंतर माझी गुडघेदुखी नाहीशी झाली. ज्या बाईंना खाली मांडी घालून बसता येत नव्हतं किंवा बसल्यानंतर ताबडतोब उठता येत नव्हतं अशा बाईंची गुडघेदुखी गेली, त्या जमिनीवरती मांडी घालून बसायला लागल्या. 5-10 मिनिटं नाही तर 1-1 तासभर बसून सुद्धा त्यांना काही त्रास झाला नाही. आता हा प्रयोग म्हणजे काय, तो कसा करायचा, अगदी सोपा आहे. आज आपल्याकडे प्रत्येकाकडे फ्रीज हा आहेच. या फ्रीजमध्ये फ्रीजच्या मार्फत हा प्रयोग आपल्याला करायचा आहे. एक जाडा टर्कीसचा हात पुसायचा नॅपकिन घ्या, तो पाण्यात बुडवून ओला करा,
थोड़ा पिळून त्यातलं पाणी बाहेर काढा। आता हा नॅपकिन डीप फ्रीजर मध्ये पसरून ठेवा। फ्रीज मध्ये नाही, इथे बर्फ बनतो त्या डीप फ्रीजर मध्ये आपण पापड वायात घालायला जसा पेपर किंवा प्लास्टिक पसरून ठेवतो तशा प्रकारे संपूर्णपणे पसरून ठेवा। साधारणपणे 2 ते 2.5 तास झाले की हा टॉवेल कडक होईल। हा कडक झाला की कदाचित त्याच्यावरती थोडंसं बर्फासुद्धा जमा झालेलं असेल। हा टॉवेल कडक झाल्यानंतर तो फ्रीजरच्या बाहेर काढा, त्याच्यावरचा बर्फ आहे तो थोडासा टॉवेल हलवा आणि खाली पाडा। आता हा टॉवेल तुमच्या पोटावर म्हणजे डायरेक्ट स्किनवरती संपूर्णपणे पसरून ठेवा। पोटाचा जास्तीत जास्त भाग डायरेक्ट झाकला जाईल अशा पद्धतीने साधारणपणे 1/2 ते 1.5 तास हा पोटावर ठेवून शांतपणे गादीवर पडून रहा। टॉवेलमधील थंडावा कमी झाला की पुन्हा टॉवेल पाण्यात भिजवा, पिळा आणि फ्रीजरमध्ये पसरून ठेवा। तुमच्या सवडीनुसार हा प्रयोग 3 वेळा केला तर अतिशय उत्तम आहे, परंतु नाहीच जमले तर निदान 1 वेळेला तरी हा प्रयोग करा। कोणत्याही कालावधीत हा तुम्ही प्रयोग करू शकता आणि कोणत्याही वयोगटातल्या माणसांनी हा प्रयोग केला तर त्याला काही अडचण नाही, याचे साईड इफेक्ट्स म्हणजे 0 आहेत। आता या प्रयोगाने यकृत बलवान होतेच, परंतु पोटाचा घेर आणि वजन सुद्धा झपाट्याने कमी होते हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल। माझ्याकडे ज्यांचा पोटाचा घेर खूप आहे आणि दर महिन्या 2 महिन्यांनी पॅन ढिल्या करायला टेलरकडे जायला लागायचं असे काही रुग्ण आले होते, त्यांना मी हा प्रयोग करायला सांगितला आणि त्यांनी असा रिपोर्ट दिला की 3 ते 4 महिन्यांमध्ये आमच्या पोटाचा घेर हा 2.5 ते 3 इंचांनी कमी झाला। आता याचं शास्त्रीय कारण काय ते बघूया। शास्त्रीय कारण असं आहे की शरीरशास्त्राच्या नियमानुसार डोक्यापासून पायापर्यंत शरीराचे तापमान हे कायम सारखेच ठेवले जाते। जेव्हा फ्रीजरमधील टॉवेल तुम्ही पोटावर ठेवता तेव्हा तेथील तापमान खूपच खाली जाते। अशा वेळी मेंदूकडून सूचना मिळतात की इथले तापमान पूर्ववत आणायला पाहिजे। आता शरीरातलं तापमान पूर्ववत आणण्यासाठी काय करायचंय, तर अर्थातच तिथे त्या जागी उष्णता निर्माण केली जाते आणि ही उष्णता आपल्या शरीरातील उष्मांक म्हणजेच कॅलरी जाळून निर्माण केली जाते। अशा पद्धतीने पोटाचा घेर आणि वजन कमी केले जाते। आता कोलेस्टेरॉल, ज्यांना कोलेस्टेरॉल आहे अशा लोकांसाठी मी एक लिंबाचा प्रयोग सांगतोय। हा अतिशय सुंदर आणि उपयोगी आहे आणि हा प्रयोग मी अनेक रुग्णांना करायला सांगितलाय आणि त्यांचा रिपोर्ट असा आहे की 3 ते 4 महिन्यांमध्ये त्यांचे कोलेस्टेरॉल 35 ते 40 पॉइंटने खाली आलंय। पुन्हा याचे साईड इफेक्ट काही नाहीत। हा कसा प्रयोग करायचा, एक साधं मार्केटमधलं लिंबू घ्या, ते 1/2 लिटर पाण्यामध्ये 1/2 तास गॅसवरती उकळा। लिंबू अतिशय मऊ होऊन जाईल, कदाचित फुटेल सुद्धा। पाणी गार झालं की ते पाण्यामध्ये कुस्करा आणि सालासकट ते लिंबू आणि पाणी प्या। चवीला ते थोडेसे वाईट लागेल, तुरट लागेल, कडू लागेल, आंबट लागेल, परंतु ते अत्यंत हितावह आहे। हा प्रयोग रोज करायचा आहे, तुमच्या सवडीनुसार दिवसातून कधीही केला तरी चालेल। याचे महत्वाचे फायदे, कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड हे कमी होते, याने चरबी सुद्धा कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि अनेमिया म्हणजे ज्यांना हिमोग्लोबिन कमी असतं अशा लोकांनी सुद्धा हा प्रयोग केला तर त्याला त्याचा फायदा होईल। याचं कारण असं आहे की आपण जे अन्न खातो त्याच्यामधनं जे लोहतत्व निर्माण होतं ते शोषण्याकरता आपल्याला मोठ्या प्रमाणावरती सी व्हिटॅमिनची गरज असते आणि ते आपल्याला मुबलक प्रमाणात मिळत नाही, म्हणून बरेचदा अनेमिक कंडिशन होऊ शकते। तेव्हा यामुळे लोहतत्व शोषण करायला अतिशय मदत होते।
अशा प्रकारे हा लिंबाचा प्रयोग अक्षरशः 2 रुपयाला 3 रुपयाला मला नक्की भाव माहिती नाही, तर अशा प्रकारे हा आपण रोज केला तर आपल्याला खूप फायदा होईल। जनरली कुठलीही गोष्ट लोकांना सांगण्यापूर्वी मी स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेतो आणि मगच लोकांना सांगतो। हा लिंबाचा प्रयोग मी माझ्या स्वतःवर सुद्धा केलेला आहे आणि अजूनही मी नियमितपणे हा लिंबू प्रयोग करतोय रोजच्या रोज। लिंबू प्रयोग सुरू करण्यापूर्वी माझे कोलेस्ट्रॉल मी चेक केले, ते माझे 165 होते आणि 3 महिन्यानंतर रोज लिंबू घेतल्यानंतर जेव्हा मी माझी परत कोलेस्ट्रॉलची टेस्ट केली त्यावेळेला माझे कोलेस्ट्रॉल 135 वरती आलेले होते आणि हा केवळ ह्या लिंबाचाच उपयोग आहे। तेव्हा ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे अशा लोकांनी कुठल्याही प्रकारची औषधं, महागडी औषधं किंवा या औषधांचे साईड इफेक्टही अतिशय भयंकर आहेत। म्हणजे मध्ये मी पेपरात वाचलं होतं की कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरता अमेरिकेतून काही औषधं आलेली आहेत, परंतु यांनी त्याच्यात असं त्यांनी म्हटलंय कदाचित, हा शब्द फार महत्वाचा आहे, कदाचित कोलेस्ट्रॉल कमी होईल परंतु यांनी तुमचा ब्रेनचा कॅन्सर होण्याची शक्यता आहे। आता अशा औषधांचा काय उपयोग आणि अशी औषधं आपल्याला हवेत कशाला? आपल्या निसर्गोपचारामध्ये अनेक प्रकारचे साधे सरळ सोपे उपाय आहेत, बिनखर्चाचे आहेत पण अत्यंत परिणामकारक आहेत। तेव्हा सर्वांनी याचा उपयोग करावा आणि हा माझा ऑडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे। कारण कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता जर का तुम्हाला आरोग्य संपन्न राहायचं असेल तर हे दोन प्रयोग तुम्ही करू शकता। यातल्या फ्रीजरच्या पट्टीचा प्रयोग आहे, हा तुमच्या सर्व इंद्रियांना तंदुरुस्त ठेवण्याकरता रामबाण उपाय आहे। तेव्हा प्रत्येकाने हा ऑडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवावा आणि जर का कोणाला माझ्याशी बोलायची इच्छा असेल, माझं मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबरही मी सांगतो। माझे 2 नंबर आहेत, पहिला नंबर आहे 9322861695 आणि दुसरा नंबर आहे 9820172300। धन्यवाद।